प्रत्येक चांगल्या गोष्टीची पहिली चेष्टा होते, नंतर विरोध होतो आणि शेवटी त्या गोष्टीचा स्वीकार केला जातो। मन समाधानी असेल तर स्वतःला आनंदी ठेवणे खूप सोपी गोष्ट आहे। लहान लहान गोष्टींमधील आनंद हा जीवनात आनंदाचा संचय करतो आणि तो जीवनाला अधिकच सुंदर बनवतो। वेळ भेटल्यावर किंवा वेळात वेळ काढून एकमेकांची विचारपूस घेत चला, नाहीतर वेळ निघून गेल्यानंतर दुसऱ्याला विचारावं लागतं हे कसं झालं। खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा खऱ्या मार्गाने हरलेलं कधीही चांगलं, कारण खऱ्या मार्गावर जो चालतो त्याचा रुबाब काही वेगळाच असतो। काळ बदलला आहे, कारण पूर्वी वडीलधाऱ्यांना वयाच्या मानाने मान दिला जात होता, पण आजकाल वडीलधाऱ्यांना त्यांच्या मिळकतीवरून आदर दिला जातो। आपलं जगणं इतकं प्रामाणिक असावं आणि विश्वासू असावं की मनाला मनापासून शांती मिळावी। कधी कधी आयुष्यात इतका त्रास होतो की कळतच नाही की नेमकं देव आपली परीक्षा घेतोय का आपल्याला शिक्षा देतोय। सहानुभूतीचा आणि चांगुलपणाचा जगात अधूनमधून ओलावा हा अनुभवायला येतो, म्हणूनच तर हे रखरखीत वाळवंट माणूस कसं बसं तुडवत पुढे जात असतो। संकटाच्या वेळी आपल्या बुद्धीची आणि आपल्या धैर्याची परीक्षा होत असते आणि तीच खरं तर आपल्या खूप कामी येते। कपड्यांवर कितीही परफ्यूम मारा, पण तुमच्या सन्मानाचा सुगंध हा तुमच्या कर्तृत्वामुळेच येतो। ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञानाचा प्रसार हा माणसाला व समाजाला प्रगतीकडे घेऊन जातो। आई हे जगातील एकमेव विद्यापीठ आहे जिथे ममतेची आणि संस्कारांची मोफत शिदोरी मिळते। आयुष्यात माणसाचा लोभ हा जर पराकोटीला गेला तर त्यामागून मत्सरही जागा होतो, म्हणून वेळेतच यावरती बंधने घालावी। माणसाचा स्वाभिमान हा माणसाचं भविष्य उज्ज्वल करतं आणि माणसाचा अहंकार हा माणसाचं भविष्य हे गिळंकृत करतं। आणि आयुष्य योग्य प्रकारे जगण्यासाठी या दोन्हीतला फरक माणसाला कळणं गरजेचं असतं।